वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजसूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चक्रवर्ती ज्ञानोबा ज्ञानाचे कसले राजे चक्रवर्ती राय. राजा राजात फरक आहे. ज्ञानोबाच्या रथावरच लिहिलेलं आहे. कैवल्य साम्राज्य काय चक्रवर्ती. चक्रवर्ती हे विशेषण असं विशेषण आहे याचा विग्रह सप्तमी अंतात केला जातो. कारण ज्ञानोबा राय वस्तुस्थितीनं ज्ञानाचे राजा हे ठीक आहे पण कसले राजे. तर तिथं भगवंताच्या मुखातली उद्गार आहे. ज्ञानोबा राय ज्ञानाचे सामान्य राजे नाही मग चक्रवर्ती राय. चक्रवर्ती म्हणणे निजंत नावाची व्याकरणात एक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये या चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना जाहीर म्हटलंय का सप्तम्यांदा ज्याचा विग्रह केला गेला. ज्ञानचक्रिण हा यत्र यस्मिन भ्रमयंते वर्तन्ते इति चक्रवर्ती विडा. ज्ञान नावाचं जे चक्र आहे कारण ज्ञानाला चाकाची उपमा दिली. कशाची उपमा दिली का. चाकाचा खानदानी धंदा काय. ऋतुं बसणे. चाकाचा खानदानी धंदा फिरणे. चाक जसं फिरत राहत आहे तसं ज्ञानात देखील हीच क्रिया आहे. काय ती देखील फिरत राहत आहे. कुणाकून कुणाकडे का जाईना परंतु ते देखील काय होत आहे चाकाप्रमाणे फिरत राहत आहे म्हणून ज्ञानाला चाकाची उपमा दिली. ज्ञान चक्रिणा यत्र यस्मिन भ्रमयंते वर्तन्ते इति चक्रवर्ती. ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या आधारानं फिरतंय अथवा ज्याच्या मध्ये फिरतंय यस्मिन ज्याच्या मध्ये फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती विढा. ज्ञानदेव तुम्हाला मज पाम राहे काय थोर पण पायी जीवान पायी बरी. ब्रह्मादिका तिथे तुम्हा उळंगणी इतर कुळणी काय पुढे. मज पाम राहे काय थोर पण पायी जीवान पायी बरी. खोली उका मन
आत्मानुभवी असलेल्या महात्म्याचा हा फड म्हणजे गुणगौरव आहे. ज्ञानवराच्या दरबारात आपापल्या परीनं खारीच्या वाट्यानं प्रत्येक जण आपापल्या भागातून या ठिकाणी येऊन या सोहळ्यामध्ये हजेरी लावतोय. आपल्या सर्वांचं भाग्य की ज्ञानवराच्या सोहळ्यात आपण प्रत्यक्ष हजर आहोत. हा सोहळा म्हणजे सामान्य नाही, ही जगाच्या मालकाची प्रसन्नता प्राप्त करण्याची संधी आहे. यात्रे अलंका पुरा येती ती आवडती विठ्ठला, पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणी या ज्ञाना. जगाच्या मालकानं प्रसन्नता पूर्वक वर दिलाय, जे कुणी अलंकापूर यात्रेला येतील ती माझी आवडती होतील. विठ्ठल किंवा जो करील याची यात्रा ऐसा
साहेब रुक्मिणी सहित प्रतिवर्षी देव हजर ज्ञानोबाराच्या समाधी महोत्सवासाठी इंद्र चंद्र देव येती यम वरुण बृहस्पती ब्रह्मादिक गीती गाती अन्विमाने दाटती अंतरिक्षी विठाला या सोहळ्यासाठी दिवी देवता गणगंधर्वादिक एवं जगाचा मालक जरी इथं येतोय बरं आपण येतो म्हणजे मेहरबानी नाही ही सुस्नात होण्याची वारी आहे हा या वारीला आला ती आवडती विठ्ठला जगाच्या मालकाची आवड पूर्ण करणारी चीज म्हणजे वारी आणि या महोत्सवात या सोहळ्यात आपल्या सर्वांचंच भाग्य की आपण या सोहळ्यात आहोत माझा योग चांगला की या सोहळ्यामध्ये हा कीर्तन शिवेचा योग आहे चिंतनातल्या अभंगातला महत्वाचा मुद्दा आहे तुकोबारायांनी धरणेकरेच्या रूपात काही अभंग लिहिली त्या अभंगातला हा एक अभंग आहे कारण ज्या वेळेला ज्ञानोबाराच्या समाधीला धरणेकर येऊन मिठी मारून दर्शन घेतोय त्यावेळेला समाधीतून आवाज आला काय काय सारखी थापटा खत राहावी लागते नाही मग समोर कनेक्शन येईल हा तुका प्री काय तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आमा थोर जो का अवतार नाम याचा त्याची तुझ काही घडली रे निंदा म्हणून हे बादा जडली शेवढा ज्ञानोबाराणी परत पाठवलं काही घडली रे निंदा तुकोबारायांची काहीतरी निंदा घडली असं म्हणून हे बादा जडली पुन्हा तुकोबारायकडे पाठवल्यावर आला ती साष्टांग आणि मग तुकोबारायला म्हणावं लागलं ज्ञानोबारायांनी माझ्याकडे परत पाठवलंय ज्ञानोबाराय कोण Yeah.
महाराव आहे. तुकोबारा म्हणतात नामवराय ज्ञानाचे राजेंद्र. आजचा जे ज्ञानाचे राजे त्यांना माझ्याकडे पाठवायचं. नाथ महाराज म्हणतात ज्ञानियांचा शिरोमणी वंद्यजो का पूज्यस्थान चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा ज्ञानोबाराय
निश्चिंतातला संबंध दाखविला ज्ञानाचे ज्ञानवर आहे कोण आहेत कारण कोणाचाही कोणाबरोबर कसलाही संबंध दाखवायचा असेल तर षष्ठी केल्या जात मुळात सूत्रच आहे काय संबंधे षष्ठी महर्षी पाणिनीचं सूत्रच आहे संबंधे षष्ठी अर्थात षष्ठी संबंध चांगला अथवा वाईट संबंध दाखवायचा असेल तर षष्ठी विभक्ती केल्या जाते ज्ञानोबर आहे ज्ञानाचे राजे आहेत हा तुकोबरांनी संबंध दाखवून केलेला प्रयोग आहे पण देवानं हा प्रयोग टाळला आणि सप्तम्यंतातला प्रयोग केला सप्तम्यंतातला प्रयोग म्हणजे शब्दच आहे ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोबर आहे ज्ञानाचे कसले राजे चक्रवर्ती राजे राजा राजात फरक आहे ज्ञानोबराच्या रथावरच लिहिलेलं आहे कैवल्य साम्राज्य काय चक्रवर्ती चक्रवर्ती हे विशेषण असं विशेषण आहे याचा वेगळा सप्तम्यंतात केला जातो कारण ज्ञानोबर आहे वस्तुस्थितीनं ज्ञानाचे राजे आहेत ठीक आहे पण कसले राजे तर तिथं भगवंताच्या मुखातली उद्गार आहे ज्ञानोबर आहे ज्ञानाचे सामान्य राजे नाही मग चक्रवर्ती राजे चक्रवर्ती म्हणजे निजंत नावाची व्याकरणात एक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये या चक्रवर्ती शब्दाचा अर्थ करत असताना जाहीर म्हटलंय का सप्तम्यंतात याचा वगैरे केला गेला ज्ञानचक्रिण हा यत्र यस्मिन भ्रमयंते वर्तन्ते इति चक्रवर्ती विळाला ज्ञान नावाचं जे चक्र आहे कारण ज्ञानाला चाकाची उपमा दिली कशाची उपमा दिली का चाकाचा खानदानी धंदा काय ऋतुं बसणे चाकाचा खानदानी धंदा फिरणे चाक जसं फिरत राहत आहे तसं ज्ञानात देखील हीच क्रिया आहे काय ती देखील फिरत राहत आहे कुणाकून कुणाकडे का जाईना परंतु ते देखील काय होत आहे चाकाप्रमाणे फिरत राहत आहे म्हणून ज्ञानाला चाकाची उपमा दिली ज्ञानचक्रिणा यत्र यस्मिन भ्रमयंते वर्तन्ते इति चक्रवर्ती ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या आधारानं फिरतंय अथवा ज्याच्या मध्ये फिरतंय यस्मिन ज्याच्या मध्ये फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती विढा चक्राकार फिरत राहिले आणि ज्ञानोबर आहे ज्ञानाचे कोण म्हणलंय कोण आहे आधार आहे आधार चक्रवर्ती राजे चक्रवर्ती शब्दाचा अर्थच येतो काय ज्ञान चक्रिणा यत्र या ठिकाणी यस्मिन ज्याच्या मध्ये किंबहुना ज्याच्या आधारानं ज्ञान नावाचं चक्र फिरत राहत आहे त्याचं ना कारण कुठल्याही चाकाला फिरण्यासाठी काय आधाराची गरज आहे आधाराविना चाक फिरत नाही माणूस ती खालून असो की वरून असो पण आधाराशिवाय पर्याय नाही ज्ञान नावाच्या चक्राला
फिरण्यासाठी लागणारा आधार म्हणजे ज्ञानोबा राय आणि म्हणून ज्ञानोबा रायला विशेषण आहे. काय ज्ञानोबा राय ज्ञानाचे कसले राजे चक्रवर्ती राजे कारण पाठीमागाला इतिहास आहे. जगात सर्वप्रथम जगाच्या नियंत्यानं किंबहुना त्या मालकानं सर्वप्रथम सूर्याला ज्ञान सांगितलं. कोणाला? सूर्याला ज्ञान सांगितलं. चौथ्या त्या सुंदर स्त्रियाला सूर्याला सांगितलं. सूर्यानंतर सूर्यानं एक विचार केला, अविरतपणे ही परंपरा टिकवायची असेल तर याला एकमेव मानव प्रकृतीच कामयाबी, दुसऱ्या यवनीत याचा फायदा होणार. दुसरी शरीर कामयाबी नाही, ज्ञानाला धारण करण्यासाठी एकमेव मानवच उपयुक्त आहे. म्हणून मानवाचा आद्य कोण? मनु. मानव प्राण्याचा, मानव जातीचा आद्य कोण? मनु. मनोरपत्य मानव, मनु की संतान होने के कारण इनको मानव कहा है. विवस्वान मनवे मनवे प्राह सूर्यान मनुला ज्ञान सांगितलं. प्रकृष्ट रूपे ना भयती ती प्राह विडाला. कसं दिलंय? क्लासची फी, ऍडमिशन फी असं काही आहे का? काही नाही, विनामूल्य मिळालंय. मग ऍडमिशन फी नाही, क्लासची फी नाही, फुकट मिळालंय ना? आपण बी फुकट दे कारण ज्याचे दिले त्याशी बदलत.
सज्जन राजा गाठला त्याच घराण्यातला आपल्याकडे आपली आपली घराणी रेटायची सवय जरूर आहे अशी सवय आहे का नाही सवय नेत्याचं पोरगच नेता झालं पाहिजे दुसरं होता कामा नये हे रेटाय आपल्यातला धार्मिक क्षेत्रात या रेट्याला झुरू किंमत आहे विडा म्हणून तर म्हटलंय संताची दे आप्त नव्हती संत असं मुद्दा काय म्हणून हे जाणलं की सूर्यानं आपल्याला ज्ञान दिले सूर्यवंशी घराण्यातला राजा सज्जन राजा गाठला आणि त्या युक्ष्वाकुवा नावाच्या राजाला हे ज्ञान दिलं मग युक्ष्वाकुवा वस्तुस्थितीनं तेवढा सज्जन किंबहुना ज्ञानाला पात्र ठरला राजा इक्ष्वाकुला म्हणून ज्ञान दिलं म्हणून इक्ष्वाकुवे म्हणून इक्ष्वाकुवाला ज्ञान सांगितलं इक्ष्वाकुवा सज्जन राजा होता त्यानं काय केलं त्यांनी गरीब गरीब गाठलं त्यांनी एकच विचार केला गरीबाला गरज कशाची कशाची शिक्षणाची म्हणा ज्ञानाची गरज आहे श्रीमंताला गरज का श्रीमंताची लेकर जाहीर म्हणतात नाही शिकलं तरी काय बिघडणार आहे हा मग शिक्षणाला इच्छुक मुमुक्षुता कुणात गरीब वगैरे त्याला माहिती आहे शिकलं आणि आई वडील स्वतः सांगतील काय पोरा शिकलास नाही तर मग करशील मजुरी म्हणल्या पर्याय नाही दुसरा त्या धाकानं का होईना ते शिकत गरीब गरीब गोळा केली निक्षुवाकुवानं ज्ञान देऊन टाकलं ही गरीब चिकाटीनं शिकली त्यांना माहितीये बाकी काही घडल न घडल पण ह्याच्यावर पोट बरं चलत विडा म्हणून म्हटलंय का मनोरिक्ष्वाहा कवे हे अब्रवीत म्हणून इक्ष्वाकुवाला आणि इक्ष्वाकुवानं कवी लोकांनी ज्ञान दिलं म्हणजे गरीबाय गरीबाली ज्ञान गरीब लोक चांगल्या चिकटीनं शिकली महाराज ते ज्ञान प्राप्त केलं पण प्रकार असा गरीबाला गरिबीची जाण नसते एखाद्या वेळेला श्रीमंत जाण ठेवी पण गरीबाला गरिबीची जाण नाही असा सुद्धा व्यवहार बऱ्याच अंशात ही गरीब शिकली शिकून मोठी झाली शिक्षणानं त्यांना गरिबीची जाण राहिली नाही महाराज त्यांनी एकाही गरीबाला शिकवलं नाही मग त्यांनी एकच विचार केला अरे गरीबाची पाचपणा जाणून तर डोकं पिटी करण्यापेक्षा जी शिकवित आहे त्याला कळत आहे काय त्रास आहे हा ज्याचं जळत आहे त्याला कळत आहे बाकी त्याला काय कळत आहे 17 वेळा म्हणाला चार दहागिना ताचा 10 हलका मार तरी ती तास धरूनच थांबणार विढाला म्हणजे याचा अर्थ काय डोकदुखी आहे 50 विद्यार्थ्याला शिकवून 100 रुपये त्याने घेण्यापेक्षा 5000 जर एकच देत असल तर बरं कोणतं राहील काय शहाणा काय चॉईस करील शहाणा काय विचार करील 50 विद्यार्थ्याला डोकं पिटेल परी
किती मिळते तुला ह्याच्यात? काय 100 100 रुपये देते महिना 100 किती? 50 हे 5000 लागलीस तो वरून देतो, पण माझ्या वेळेत येऊन मला शिकवायचं. परवडतंय का नाही? ह्या कवी लोकांनी गरीब वगळले, गरिबीची जाण ठेवली नाही, आणि सारे राजे लोक गाठले पैशावाले, आणि राजे लोकांच्या दरबारात जाऊन त्यांना ज्ञान देते. हे श्रीमंत राजे, राजे लोकांनी ज्ञान मिळाल्यावर राजा जेव राजा आहे तू क्लास घेणं परेशान होऊन शिकविण राजा सरळ विचार कर तुम्हाला गरज काय? एवढा तपिट करायची काय गरज? महाराज कवी लोकांनी राजाला ज्ञान दिलं, राजे लोकांनी कोणाचाच क्लास घेतला नाही, ती डोकदुखी केली नाही. आपल्या आपल्या स्वानंदासाठी आपल्या स्वतःच्या समाधानासाठी शिकली, त्या विद्येचा त्या ज्ञानाचा आनंद लुटला. पण काय कोणाला शिकवलं नाही, त्याचा परिणाम ती राजे लोक गेली, ज्ञान त्यांच्या बरोबर गेलं. म्हणून एवं परंपरा प्राप्त मिमंब मिमं राजर्षो सकाले निहमता यो Thank you.
पुनादहरण करायचं काम जगाच्या मालकाने या रूपाने केलं. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. ज्ञानोबरायच्या रूपाने हे ज्ञान पुन्हा गतिमान होऊन चक्राकार फिरायला लागले. म्हणजे या ज्ञानाला धारण करणारे ज्ञान जाहीर म्हटलं समाधी महिमा प्रकरणात विषय आला. ज्ञानोबराय या ज्ञानाला ज्ञानोबरायने आधार दिला. ज्ञानोबरायच्या आधारानं हे ज्ञान फिरत आहे म्हणून शब्द वापरलाय. काय सांगितले त्रिपुरारी नेणू
तिच्या कानात तोंड घालून गुप्त भगवान शंकर ज्ञान सांगत होत. पण प्रकार असा आहे, व्यवहारात येऊन बोलतो जरा. नांदून नांदून बाया जुन्या झाल्या की मालकाची कदर करीत. कितीही मोठा महाराज असला सारं जग त्याच्या पाया पडल, पाय धुवून तीर्थ घेईल, पण बायको किंमतच देईल ही खात्री नशिबवान या काळ की ज्याला किंमत आहे. आणि किंमत नाही वाटली महाराज, कोणत्याही विषयाची किंमत जर नाही वाटली त्याची, नाहीच किंमत कळाली, तर त्याच्याविषयी काही घेणं देणं. भगवान शंकरासारखा पगडलाय, सांगायला लागला कधी नाही ती. आणि तो बाबा सांगता झाल्यावर हिनं झोपावं, पण त्या ज्ञानाची कदर वाटली नाही. पार्वतीला झोप लागली, हिला झोप लागली ही भगवान विष्णूच्या लक्षात. भगवान विष्णूनं विचार केला ना, काय म्हणावं, मोठ्याला काही चांगले बिन वाईट बी मानता येत नसते. ती बी शक्ती आहे, मूड आहे तो एक. एवढ्या वाहत्या ज्ञानाच्या गंगेत सुष्णा तो इथं जोडून तुझ्या झोपली, तिला नावं ठेवण्यात मजा नाही. आपल्याला काय करता येते ते आपण करायचं. मग भगवान शंकर उठले, आणि कुठं आपलं भगवान विष्णू उठले, माशाच्या पोटात पुसले. गुप्त पद्धतीनं ते ज्ञान हस्तगत केलं. ज्ञान हस्तगत पूर्ण झालंय, डोळे उघडून भगवान शंकर पाहतात, पार्वती घोरायला. भगवान शंकर म्हणले, आता मी सांगतोय आणि ही झोपलेली, मग हुंकार कोण देत होत? डोळे झाकून पाहिल्याबरोबर लक्षात आलं भगवान विष्णू माशाच्या रूपात येऊ, माशाच्या पोटात जाताना गुप्त पद्धतीनं गेला, तसंच बाहेर निघाव की नाही. पण भगवान विष्णूला त्या ज्ञानाचा हर्ष आनंद मावला नाही, आणि सहज रीतीनं प्रगट झाले पोटातच. आता माशाच्या पोटात जाताना गुप्त गेलेत, बाहेर निघताना गुप्त निघावं. आनंदाच्या भरामध्ये ती गुप्तता राहिली नाही महाराज. मग भगवान प्रगट झाले. आता देव माशाच्या पोटात प्रगट झाल्यावर मासा राहतो का? म्हणून तिथं प्रयोगच आहे. व्याकरणामध्ये दोन धातू दिसायला सारखे, छिदीर भिदीर विदारणे. छिदीर आणि भिदीर हे विदारण म्हणजे फाडणे अर्थाचे धातू आहे. म्हणून मत्स्यम छिदती की मच्छिंद्र विढळ. माशाला छेद केला आणि माशाचं पोट फाडून भगवान विष्णू बाहेर आला. आता सांगा, माशानं चूक केली का? चुकलंय कोणाचं? भगवान विष्णू. त्यानं जागा दिली पोटात. भगवान विष्णू पण कसं असते, मोठी आमच्या गुरुवरे फुलेबा सांगत, मोठा त्याला म्हणत जावं. कुणाला? जो वेळेच्या चुकीची कबुली जवाब देतो त्याला मोठा म्हणत जावं. विष्णू येतो, ताबडतोब त्याच्या लक्षात आलं काय आपलं चुकलंय गुरुदेव, असं का घडलंय? श्याम लोकन्यायानं पाहिलं असताना विष्णूच्या लक्षात आलं, कारण आपण हे ज्ञान फुकट घेतलं. म्हणून तिथं शब्दप्रयोग कसा, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. Thank you.
सगळ्यांची भिनाई फुकट मिळालं आणि फुकट जेवढं भी येत असते ती गप राहत नाही. ती काही ना काही गुदगुले केल्याशिवाय राहत नाही. म्हणून शहाणी जाणकार त्याला पर्याय काढून देत. त्याला पर्याय म्हणजे अशा ठिकाणी येऊन अन्नदान करावं लागत असत. अशा तीर्थक्षेत्रावर वार करेली खुल्या दिलानं खाऊ घालायचं. ज्या वेळेला ती फुकट आलेलं पचत नाही तर पचत नाही तसं पिढाला. म्हणून दोन नंबरच म्हणा फुकट आलेलं म्हणा जुन्या भाषेत बुडत्या घरच म्हणा ही गपसत आहे का? ही गपसत नाही. मग याला पर्याय ही पर्याय वारी वारी अन्नदान आणि वारकऱ्याच्या इच्छा भोजन. मग किती दोन नंबरचं असलं तरी पचत आहे. भगवान विष्णूला पचलं नाही तुम्हाला आम्हाला कसं पचलं? त्याचं डोकं बिघडलं. जाताना गुप्त गेला येताना गुप्त येता आलं नाही महाराज त्याला. कुणाला? विष्णूला. म्हणून विष्णूनं विचार केला आगडे आपलं थोडं पण म्हणला याला पर्याय एकच आहे ज्याचं त्याला देऊन टाकावं. म्हणून विष्णू वाट बघत बसलो. भगवान शंकरने विचार केला विष्णूनं आज कसं काय केलं? एवढ्या मोठ्यानं चोऱ्या करणं चांगलं आहे का? काय मोठ्यानं एवढ्या एवढा मोठा विष्णू असले धंदे. पण भगवान विष्णू शंकराच्या लक्षात आलं काय ज्यावरती प्रत्यक्ष विष्णू स्वतः आलाय हस्ते पर हस्ते नाही त्यार्थी त्याने एकच जाणलं काय कारण ह्या डबल बातम्या होणाऱ्या नाही. पुन्हा ही डबल वाहणारी गंगा नाही. एकदाच हिला झोप लागली हे ज्ञान वाया जाईल वाया जाऊ नये म्हणून भगवान विष्णूने दक्षता घेतली असावी. पण फुकट नेहलंय तसं फुकट देतोय का? म्हणून भगवान शंकर उठले आणि गोरक्षाच्या रूपात गेले. मच्छिंद्र रूपी भगवान विष्णूने ओळखिलं मोका आला. आल्याबरोबर मच्छ काय भानगड व्हायली रे ह्याची भानगड व्हायली. आमचं स्वराचं का कनेक्शन लागणार? आम्ही खानदानी स्वरेले असं का व्हायला लागले? बिढल मिठा सुरुवातीला बरोबर लागला होता पुन्हा बिघडलाय सर. कसंय मिक्सर मधून बिघाड झाला की बिघाड होतो लक्षात ठेवा. आवाज कशी बेस वरत नाही मुद्दा कुठे आपला? फुकट ज्ञान पचत नाही पण ज्याचं त्याला वापस केल्यावर अडचण काय? म्हणून मच्छिंद्राने बोध पुरुषाशी केला पुरक्ष ओळला गहिनी प्रती. सुरुवातीला क्लिअर स्वर होता महाराज पुन्हा गडबड गडबड करीत एकदा विक्षेप झाला की कुणाचं मोसंगर वारीमध्ये ह्यासाठी कार्यक्रमच करू वाटत नाही. आणि बेस्वरी वाक्याला ही वारी परवडते. आपला मुद्दा हलका असतो कमीच कमी ठेवून त्याच्यात बरोबर चालू राहू द्या चालू राहू द्या काय कुठंतरी आपण तासात राहायला पाहिजे.
शंकर आपलं आपल्याला मिळाले थांबण्यात काय माझ्या म्हणून निघाले महाराज गोरक्ष रूपी शंकर निघाले खरे पण मोठी मुडिष्ट असते मोठी कशी आहे मुडिष्ट निघाली पण जाता जाता मूड फिरला आणि उगच भगवान शंकराच्या लक्षात आलं काय एकदा नेलंय जसं नेलंय तसं वापस केलंय परत एकदा देऊन बघू म्हणून निघाल्याला शंकर वळला निघालता पण गोरक्ष ओळला कहिनी प्रति नानू वरायला
निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकरानं ज्ञान दिलं. मग मात्र जाहीर सांगितलं काय, आता दिल्यावर घ्यायचं आणि घेतलं नाही. निवृत्ती तत्वता सांगितले निवृत्तीनाथ महाराजांनी, निवृत्तीने दिधले माझे हाती किंवा दिधले संपूर्ण माझे हाती, पूर्ण ज्ञान हातात दिलं सांगितलं इच्छा असेल तस. आणि मग ज्ञानोबरायांनी एक गुरु एक शिष्य परंपरा मोडली आणि प्रगट गुह बोली विश्व ब्रह्मची केले ढाला. षष्टी तत्पुरुषच आणि कर्मधार्य देखील तत्पुरुषच, दोन्हीचा भेद दोन्हीचा समन्वय मधल्या मध्ये एक सारखा. म्हणून बहुतांशी बरेचसे विद्वान षष्टी ऐवजी कर्मधारे करता आला तर अवश्य करता, तसही तर सप्तमी आणि तृतीया मधल्या मध्ये संबंध आहे. कधी कधी तृतीयेचा सप्तमी म्हणतात आणि कधी कधी सप्तमी म्हणतात तृतीयेचा अर्थ केला जातो. अर्थात ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या आधारानं फिरत आहे ते चक्रवर्ती आहेत, किंवा ज्ञान नावाचं चक्र सर्वप्रथम ज्यांनी गतिमान केलंय त्यांनाही चक्रवर्ती म्हणतात. ज्यांच्याद्वारे ज्यांच्याकडून ज्यांच्या मुळे कडून द्वारे मुळे इतिना तृतीया. आणि म्हणून या ज्ञान चक्राला जगात सर्वप्रथम गती देणारे जर कोण असतील तर त्यांचं नाव आहे चक्रवर्ती. ज्ञान नावाच्या चक्राला सर्वप्रथम गती देणारे ज्ञानवर आहे. म्हणून तर ते शब्द वापरला हे जी ज्ञान संजीवनी ज्ञान त्रैलोक्यासी, हेच ज्ञान संबंध त्रैलोक्याला इथून ज्ञानाचा पुरवठा आहे. म्हणून ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, ज्ञानवर आहे ज्ञानाचे कसले राजे चक्रवर्ती. आणि पुढे एक महत्वाचा शब्द प्रयोग आहे जिथं षष्टी केली आहे ज्ञानियांचा राजा तुकोबारायांनी, पण शास्त्र असे षष्टी ऐवजी जर कर्मधार्य करता येत असेल तर शास्त्र म्हणते अवश्य करा. का करा तर त्याचं कारण दिलंय मात्रा लाघवे लघुधिकरण मी ते लाघव, मोठ्याचं छोट करणं लॉंगचं शॉर्ट करणं त्याचं ना लाघव आहे. आणि व्याकरणामध्ये अशी एक पंक्ती आहे काय, अर्ध मात्रा लाघवेन पुत्रोत्सव म्हणते व्याकरण. अर्धी मात्रा जरी कमी करता येत असेल तर व्याकरणी लोक मुलगा झाल्या इतका आनंद मानतात. पुत्रोत्सव म्हणते व्याकरण षष्टी ऐवजी कर्मधार्याचं का तर त्याचं कारण आहे मात्रा लाघव. कशी ऐका, सुरुवातीला ज्ञानस्य राजा इति ज्ञान राजा, ज्ञानवरा ज्ञानाचे राजे आहेत हा षष्ट्यंतातला प्रयोग आहे. पण जेव्हा कर्मधार्य केला जातो तो असा केला जातो, कर्मधार्यातला विग्रहच आहे काय ज्ञानमच्या सौ राजाच इति ज्ञान राजा. पुन्हा एकदा डबल ऐका, ज्ञानमच्या सौ राजाच इति ज्ञान राजा, याचा आपल्या भाषेत अर्थ आहे ज्ञानच राजा. ज्ञानी याचा राजा ना
साचीचे नाही ज्ञानच राजा ज्ञान यांचा राजा म्हणण्याच्या ऐवजी ज्ञानच राजा आहे कोण म्हणतील ज्ञान राजा कसं देवाची उद्गार आहे भगवान स्वतः सांगतात काय तुम्हा ओळंगणी इतर तुलनी काय